आता साकार करा तुमच्या स्वप्नातलं घर। होय, आम्ही बांधून देऊ तुमच्या प्लॉटवर अगदी तुम्हाला हवं तसं घर, फक्त 1500 ते 2100 रुपये प्रति स्क्वेअर फूट दरामध्ये। दरवाजे, खिडक्या, फरशी सर्व काही तुमच्याच पसंतीने। 2000 स्क्वेअर फुटापुढील बांधकामावर चक्क अल्टो 800 मिळवा गिफ्ट। अधिक माहितीसाठी लगेच कॉल करा श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन, मोबाईल 9028042442। गेले 43 दिवसांपासून पगार थकीत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच कामगारांचा पगार 7 ते 10 तारखेच्या आत करावा या मागणीसाठी आज एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर विभाग नियंत्रण कक्षाला निवेदन देण्यात आलं। तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। मी संजय गाडगे, जिल्हा सचिव एसटी कष्टकरी जनसंघ कोल्हापूर। आज 13 तारीख होऊनही एसटी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये पगार झाला नाही आणि त्याबद्दल ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील यांच्या आदेशानुसार आज आम्ही या कोल्हापूरमध्ये आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आम्ही महाव्यवस्थापकांच्याकडे मागणी केलेली आहे की आमचे जे पगार आहेत ते 7 तारखे ते 10 तारखेपर्यंत तुम्ही देतो म्हणून अशी न्यायालयामध्ये गाळी दिलेली आहे। परंतु न्यायालयाचा अपमान करून गेल्या दोन महिन्यापासून पगार आमचा 7 तारखेला 10 तारखेला होत नाही, याबद्दल आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की इथून पुढे जर पगार आमचे जर वेळेवर झालं नाही तर ह्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। आणि भविष्यामध्ये ह्याच्यापूर्वीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या होत्या आणि आत्तासुद्धा हृदयविकारासारखं किंवा मानसिक आजार वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या पगाराच्या वेळेत न होण्यामुळं। तरी आम्ही एक महाव्यवस्थापकांना एक निवेदन दिले की तुम्ही जे न्यायालयामध्ये सांगितलं त्या पद्धतीने आमचे 10 तारखेपर्यंत पेमेंट करावं, अन्यथा महाराष्ट्रामध्ये आम्हाला वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल। मी रावण समरे, की जर न्यायालयानं 10 तारखेपर्यंत पगार द्यावा असा आदेश दिलेला असताना सुद्धा आज 43 दिवस झाले तरीही पगार आमचा झालेला नाही, याचा अर्थ असा होतो की महामंडळातील सर्व अधिकारी वर्ग आणि शासनातील सुद्धा याला जबाबदार असणारा वर्ग यांनी मनन चिंतन करावे की 131 जे गेले हे अशा पद्धतीनं इथून पुढे अशी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आमच्या सर्व कष्टकरी कर्मचाऱ्यांचा विचार विनिमय करून याचं मनन चिंतन करून पगाराची हमी 7 तारखेलाच मिळायला पाहिजे आणि इथून पुढे जर पगार 7 तारखेच्या आज जर नाही झाला तर महाराष्ट्रातला सर्व कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरायचे राहणार नाही। यावेळी जिल्हा सचिव संजय घाटगे, कोषाध्यक्ष रावण समुद्रे, ज्योती पाटील, सुनील फल्ले, अमोल जांभेकर, गोविंद मानसळकर, कुतुबुद्दीन शेख, निशांत चव्हाण, पांडुरंग जावळे, विजय पाटील आदी उपस्थित होते। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।